15 जुलै रोजी बुधवारला सकाळी 6 वाजल्यापासून जळगाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शहरातील एकमेव असलेला पद्मावती नदीला जोरदार पूर आला। यामुळे नदीकाठावरील असलेल्या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। याची दखल तालुका शिवसेनेचे वतीने घेऊन या संबंधी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा माननीय प्रतापराव जाधव यांनी गंभीर दखल घेत तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांच्याशी संपर्क साधून या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करून त्या सर्व कुटुंबांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे कोणत्याही शहरातील पूरग्रस्त कुटुंबांनी हताश होऊ नये असे आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे खासदार प्रतापराव जाधव यांनी पूरग्रस्त नागरिकांना केले आहे।